आज आमी ही प्रेस कॉन्फरन्स घेताय कित्याक ड्युरींग द विकेंड आमी पळयलें की टीएमसी हॅज फायल्ड इन दिल्ली हायकोर्ट सिकींग ऑर्डर्स टू रिबिल्ड डिमॉलिश चर्च. हे टीएमसीचो एमएलए जो आहा, आय मीन द कॅन्डिडेट जो आहा, तेणे हे स्टेटमेंट आउट केले आनी एक प्रेस कॉन्फरन्स घेयली. आनी दीस इज जस्ट बिफोर 10 days बिफोर दी इलेक्शन्स. आनी हेजे पळयल्यार कळटा की डिमॉलिश चर्च जी इगोज ऑलरेडी परत बांदून रिस्ट्रक्चर करून ते इगोजीन लोकांनी मागणें करून कॉमेस केल्लें डिसेंबरा म्हयन्यांत, जे इगोजेन ऑलरेडी मीस जाली क्रिसमसाक न्यू इयरा दिसांनी, ते इगोजीचे मोडलो म्हूण डिमॉलिश चर्च म्हुट्टो आनी तो कोर्टांत वयता आतां इलेक्शनां थोडे दीस पयले. सो दीस वॉज आय थिंक आज लोजेची गजाल की आमगेलो क्रिस्तांव मनीस जे आहाय ते आज पॉलिटिक्स थोडे वोटांक लागून पेडे जातले म्हूण थोडे वोटांक लागून क्रिस्तांवांक आमगेलो धर्म आज देवाक मत हाडाय, पाद्री भावांक मत हाडाय आनी फॉल्सिफाय करून आज हें अशें करून हें कोताय. पूण आमगेलो धर्म राखपाक आमगेले पाद्री आमगेले भिस्म आहाय आनी ते एसनी फोकाणांक आनी हें करपाक दिवपा नाय. ताका लागून 5 तारखेर आमी ही प्रेस रिलीज आउट केली जे फरिदाबाद सावन थिंगा जो फादर आहा, फादर फ्रिजियो पीआरओ ऑफ डायसिसन ऑफ फरिदाबाद, आनी भिस्मानूय थिंगा तेमगेलें सांगलें की हितू पॉलिटिसायज करचें न्हू म्हूण हो स्टेटमेंट काडलो तो फॉल्स. जे कोण कॅन्डिडेट आहा टीएमसीचो सचील आलेमान हो फॉल्स स्टेटमेंट दिल म्हूण, इगोज ऑलरेडी बांदील म्हूण थिंगा रिस्ट्रक्चर केल म्हूण, आनी ऑल्सो सांगिलां की आम आदमी पार्टीन आनी अरविंद केजरीवालान तेंकां हेल्प केलां हें पोतोन रिस्टोर केल करपाक, आनी हें टोटली पॉलिटिसायज करपाक केलां म्हूण इगोजीन आनी फादरान तेमी हो प्रेस रिलीज दिला. म्हणजे हेमी हें केलां आमगेलो धर्म सांबाळपाक, आमगेलो धर्माचेर आज हे पॉलिटिक्स कोताय म्हूण हो धर्म पॉलिटिक्स करपाक न्हू म्हूण आज इगोज बायसली धर्म सांबाळपाक, आनी ही लोजेची गजाल. आनी दुसरें, आमी इलेक्शन कमिशना बरें काल 7 तारखेर वी हॅव फायल्ड अ कंप्लेन. हे कंप्लेन आमी काल फायल केलां डिमांडींग एक्शन अगेन्स्ट द टीएमसी कॅन्डिडेट सचील आलेमांव, बिकॉज आज इलेक्शना पयले थोडे दीस पयले असली गोश्ट फॉल्सिफाय करून कम्युनिटी लोकां मदें आज ही फूट घालपाक आनी हो वोट हालोवपाक ही जी स्ट्रेटजी आज तेमी कॉमेस केल्या, ताका लागून इलेक्शन कमिशनान स्ट्रिक्ट एक्शन घेवन ताका डिस्कॉलिफाय करचे म्हूण आनी डिस्कॉलिफिकेशन सो दॅट ही कॅन नॉट कॉन्टेस्ट इलेक्शन ऑन दीस कायंड ऑफ बेसीस, हें आमी आज मुखार मांडिलां. सो म्हाका सदां डेमोक्रेसी सेटअपान आज हें गरजेचें, इलेक्शन कमिशनान म्हाका सदां ताका आपोयन कितें सारकें आनी कितें सारकें न्हू तें डिस्कॉलिफिकेशनाचे नदर मारून म्हाका सदां जस्टीस दिवपाक जाय. आनी आज आख्खे बाणावलेचे लोकांक, आख्खे गोंयचे लोकांक, नायलेचे आख्खे साश्टीच्या लोकांक आज कळपाक बरें की आज हे पॉलिटिशियन आमगेले हेमी देवाक देखून मत हाडला. जेन्ना ही इगोज रिस्ट्रक्चर करून घायली तेन्ना अरविंद केजरीवालान हे इगोजी पब्लिसिटी केली ना, फोटो मान आमी इगोज बांदताय म्हूण बांदताय तेन्ना सोन आनी कंप्लीट जाता तेन्ना पब्लिसिटी करूंकूच ना, कित्याक आमकां देवस्वण मत हाडून पब्लिसिटी करपाक नाकाल्ली. पूण आज जेन्ना हे मनीस देवस्पणाक हाडून देवाक मत हाडून पाद्रींक मत हाडून नांव पेडे कोताय आमगे धर्माचे, तेन्ना भिस्म मुखार परत एक पाट चल्लो आनी भिस्मान आज पॉलिटिकली उलयला आपल्यागेले हिंदू फादरान जो इन्चार्ज आहा पॉलिटिकली उलयला आम आदमी पार्टी म्हूण तें बरोवपा पडलें, इतली तेम तेम केन्ना सांगना तें जाणाय तेम केलो म्हूण, पूण तेंक तें पॉलिटिक्स मिक्स करून नाकाल्लें. पूण आज जेन्ना एक इलेक्शना वगोता फोटोवपाक मनीस मुखार सोदताय आख्खे आमगेले समाजाक, तेन्ना आमगे इगोज मातेक मुखार येवचें पडलें आनी इगोज मातेक मुखार येवन सगळे गोंयच्या लोकांक सांगचें पडलें की आज ही टीएमसी आनी काँग्रेस हे दोगूय भोंवताय आनी लोकांक सांगताय इगोज मोडल्या म्हणून. सो हे दोगूय पार्टीचेर आज गोंयकारांनी
विश्वास दवरचो न्हू. कित्याक आज हें हो क्रिस्तांव धर्म आमगेलो आज पॉलिटिसायज केला, काँग्रेसानू पॉलिटिसायज केला. प्रत्येक काँग्रेसागे मिटींगेचेर ते आनी कांयच उलयनाय, ते फकत इगोजीचेंच उलयताय. ते उलयनाय की बाबा आमगेले 17 आमदार आहले, तितू तुले आजून 2 आमदार उरल्याय तेंगेले. त्या आमदारांनी कित केलां, कितकोन कॉन्स्टिट्युएंसी डिवलप केल्या, कितकोन तेम कोवीड सांबाळा, हें ते उलयनाय. ते उलयताय फकत आम आदमी पार्टीगे इगोजीचेर. आनी हे इगोजी इश्यू ऑलरेडी सॉल्व जावन हें ऑलरेडी येस जालो आहा. सो आख्खो जो आज इगोजी मॅटर आहा हो बीजेपीन घडोवन हाडला, आनी हे तेंगेले पार्टनर टीएमसी आनी काँग्रेस ह्या पार्टनरांक तेंक मुखार काडलो आहाय की ते घेवन लोकां मदें लोकांक कन्फ्यूज करपाक आनी पॉलिटिसायज करपाक. वी स्ट्रोंगली कंडेम दीस एक्ट. आनी गोंयच्या लोकां कडेन मागतां, आमगे इगोजीन आज पयल पार्टी भायर सरल्याय, आमगे 20 मार्च भायर सरला सांगपाक की हे पॉलिटिसायज करूं नाकाय. सो लोकांनी चिंतचें की हो धर्म जो आहा आमगेलो, आमी धर्म सेपरेट दवरूंक जायो आनी पॉलिटिक्स सेपरेट दवरूंक जाय. आमगे जोरी तरी ओल्ड गोवा हेमको साल्वा करूं जाता जाल्यार हें करूं जाय आसलें. हेमको इन गोंया आमगेले रिलिजियस आनी हेरिटेज सायट साल्वा करूं जायनाय, तरी पूण हे गोंयच्या लोकांक पॉलिटिसायज करूंक मुखार सरलें. वेल बाब बेन्झीन हे आमचो आप कँडिडेट आसा बेनावलीचो. ताणें आतां तुमच्या नदरे मुखार शेड सम लायट ऑन दीस टॉपीक, बट एज अ कँडिडेट ऑफ 33 नावेली कॉन्स्टिट्युएंसी, माय सेल्फ प्रतिमा वूड लायक टू क्लियरली टेल दीस पीपल, जावं ते नावेली वोटर्स आमचे, तशेंच बेनावली वोटर्स, जावं ते हेर आमचे सालसेटाचे वोटर्स आहा, की प्लीज डोंट गेट कॅरीड अवे वीथ द फॉल्स प्रोपागांडा मेड बाय द टीएमसी लिडर चर्चिल आलेमांव, द टीएमसी कॅन्डिडेट ऑफ बेनावलीम चर्चिल आलेमांव, द टीएमसी कॅन्डिडेट ऑफ नावेलीम वलांका आलेमांव, अँड ऑल्सो द काँग्रेस कॅन्डिडेट, द आय कॅन से द पॅरशूट, द काँग्रेस कॅन्डिडेट ऑफ नावेलीम अवार्थान फुर्ताडो, तशेंच बेनावलीचो टोनी, हू आर फॉल्सली डुईंग प्रोपगांडा गोईंग अराउंड अँड टेलिंग द पीपल खंय अवयस इगोज मोडली देल्ली लिटल प्लस इगोज मोडली. हांव सांगूंक सोदतां की इट इज अ शेमलेस एक्ट बाय दीस पीपल एंड दे आर शोईंग द इनसेक्युरिटीज. आयज दाखोवन दिवपाला अवार्थान फुर्तादो तूं, आयज दाखोवन दिवपाला चर्चिल आलेमांव तूं, तशेंच आयज दाखोवन दिवपाला ते वालांका आलेमांव की तुमी फाटले 5 वर्सां कांयच कोणाक करपाक शकुना. एटलीस्ट आय एम टॉकिंग ऑन बिहाफ ऑफ नावेली कॉन्स्टिट्युएंसी. दे आर टॉकिंग एंड ट्राइंग टू स्प्रेड दीस हेट मॅसेज टू द पीपल, फॉल्स प्रोपोगंडा करूंक सोदता. कित्याक गेल्लीं 5 वर्सां हीं दोगांय खंयच नाशिल्लीं. काँग्रेसाचो कँडिडेट म्हणटा तो ताका लास्ट मिनीट दिवपाची म्हणून कँडिडेटचेर दिला, तेन्ना केन्ना काँग्रेस एक काम करूं ना, एक भावटो उबारना. एज ऑल नो ही वॉज बिजी डुईंग वॉट सेल्फ डेवलपमेंट. आनी आतां तेजे कडेन 5 वर्सां कांय काम करूं ना, कांय एक्टिविटीज करूं ना, कांय सांगपाक मेळना म्हणून ताका भिरांत पडलो आनी हें फॉल्स प्रोपोगंडा करपाक लागलो. तसोच दुसऱ्या सायडीन ते टीएमसीचे कँडिडेट आसा ते, शी वॉज द फर्स्ट वन टू रन विथ अ फादर चर्चिल आलेमांव टू लिटल फ्लास चर्च इन दिल्ली. आगो बाये तूं म्हणटा तें वालांका म्हाका सांग, गोंयचे जनतेक लागून नावेली तूं बसपाक सोदतालें जाल्यार नावेलीचे जनताक लागून तुवें खंयचे मुद्दे घेतल्यात, कितले तूं लोकांक लागून झगडला. बीजेपी इतले मिसगवर्नन्स करताले, रॉंग पॉलिसीज हाडटाले, जावं तो फुर्तादो आवर्तान फुर्तादो आनी जावं त्या वालांका 5 वर्सां रस्त्यार कित्याक दिसूना. दोगांयनी हे दोनूय कँडिडेट घरा कडेन सुसेगाद बसून आसली आनी दे फील दॅट मनी पावर, मसल पावर एन्ड दीस हेट्रेड ऑन रिलिजियस स्प्रेडींग फॉल्स प्रोपगांडा कॅन क्रिएट एन्ड गेट देम पॅटी वोट्स. म्हणून सॉरी, आय रियली अप्रिशिएट एन्ड आय कॉन्ग्रेच्युलेट द डायसिजन ऑफ फरिदाबाद, दॅट इज फरिदाबाद इन दिल्ली. आमचे डायसिजन, आमचो बिशपाची मॅसेज वीच वी हॅव गॉट, युजली आमचे पाद्री आमचे बिशप दे ऑलवेज स्प्रेड द वर्ड ऑफ लव, बट यू फिलिंग सॉरी दॅट उदरी दॅट मॅसेज हॅड टू कम. That a statement had to come from the bishop's house in there from Delhi saying that
इट वॉज अरविंद केजरीवाल हू हेल्प देम आउट. इट वॉज ओनली एंड ओनली द CM ऑफ दिल्ली वेन दे कॉन्टेक्टेड द ऑथोरिटीज एंड कॉन्टेक्टेड चीफ मिनिस्टर एंड द सिविल ऑथोरिटीज दैट द दिल्ली चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल प्रोवाइडेड फुल सपोर्ट एंड कंसोलेशन टूअर्ड्स मुसांगदा देव. ही इवन वेंट ऑन रीबिल्डिंग अ टेम्पररी स्ट्रक्चर म्हणून. सो इथून सारखे क्लिअरली दाखवून दिला की इवन द दिल्ली बिशप द दिल्ली चर्च इज सेईंग इट इज विदाउट मेकिंग एनी पब्लिसिटी ताणें करून दाखयले. आनी हांव सांगूं सोदतां ऑन दीस पब्लिक फोरम बाब वेन्झी, बाब क्रूज, आमचो कँडिडेट बाब डॉमिनीक गांवकार, बाब जर्सन, बाब अमित पालेकर एन्ड आय ऑन द आमी वी हॅव विटनस वेन वी हॅड गॉन टू दिल्ली इन डिसेंबर फॉर अ मिटींग फॉर अ नॅशनल एग्जिक्युटीव. वी वेंट एन्ड वी सॉ द चर्च एन्ड वी वर हॅपी डॅट इट वॉज ऑलमोस्ट डन एन्ड पीपल वूड गेट टू सेलिब्रेट द क्रिसमस मास म्हणून. हांव आतां नाका सांग सोदता तुवें 5 वर्सां बाबा कांय काम करपाक तुजे कडेन नाशिल्लें. तूं लोकांक लागून रस्त्यार येवना. काँग्रेसाचो कँडिडेट म्हूण तूं लास्ट मिनीट जाला. कोणा कडेन सेटींग करून तूं जाला तें आमकां खबर आसा. पूण असले हेट प्रोपागंडा करनाका. म्हाका लोक सांगपाले की तूं तेन्ना हो टॉपीक हाडटा तेन्ना तुका लोक कितें रिप्लाय दिता ते. डोंट डू फॉल्स प्रोपागंडा. इट वॉज आ पार्टी. CM हॅज हेल्प देम एन्ड CM हॅज प्रॉमीस देट नो मॅटर वॉट देट आय एम गोना बी देर एन्ड आय एम गोना स्टँड बाय यू ऑल म्हणून. सो हेजेर बाब वेन्झीन सांगला तशें हे जे आयल्यात हेणी केन्ना कांय काम करूं ना, हेणी केन्ना कांय काम करूंक वचूं ना. सो दे आर ओनली ट्रायंग टू स्प्रेड हेट्रेड. डोंट डू पॉलिटिक्स ऑफ हेट्रेड. आनी दुसरें लास्ट सांगता खंय तरी एक प्रोपोगंडा जावपा ना एन्ड दे आर सेयींग दे आर कंपेरींग आवर मदर तेरेजा टू दे आर पार्टी लिडर दॅट इज ममता बॅनर्जी. जस्ट बिकॉज ममता बॅनर्जी वेज अ व्हायट सारी वीथ ब्लू बॉर्डर लायक मदर तेरेजा शी डज नॉट बिकम मदर तेरेजा बिकॉज मदर तेरेजा इज अ होली सेंट. सो वी कम टू नो दॅट दीज पीपल आर ट्राईंग टू जस्ट डू पॉलिटिक्स ऑन रिलीजन अँड पॉलिटिक्स ऑफ हेट्रेड. म्हज्या नावेली लोकांक सांगूं सोदता, म्हज्या बेनावलीच्या लोकांक सांगूं सोदता, आमच्या सास्टीच्या भाव भयणीक सांगूं सोदता, प्लीज डोंट गेट कॅरीड अवे. अ क्लियर लेटर इज मेन्शन बाय द बिशप एन टेलिंग द फॅक्ट्स. हेंचे कडेन हेणी कांय काम करूं ना, हेंचे कडेन कांय ना उलोवपाक, हेंचे कडेन कोविडा टायमार देखून लोकां कडेन पावपाक जावना म्हूण दे हॅव स्टार्टेड दीस पॉलिटिक्स ऑफ हेट. थँक्यू. So what is this? So why is the press conference coming 10 days before elections? Nomination soglange zale kai khabar na. 35 years tu politician aha, tu khabar na. Tu augusta gailo mare jala augusta release karu jale yan kabar korpa jalo nu. Tu augusta gaile igoj bandili jale kabar jalna topic. O press conference does not temporary structure bandilo. Everything has been done, everything has been done in line with the requirements of the church. There is something called as immediate solutions and something called as long term solutions. ये आमगल्या कोण ना तो लॉंग टर्म सोल्युशन करपाक तेन्ना म्हणून लोकांनी थिंग रावपाचें. सो वाय हॅज दीस बीन डन 10 days बिफोर इलेक्शन्स? यू आर अ कॅन्डिडेट नाव. सो कोणा फोटोवपा सोदताय आनी तूं कोणा आनी हें कोणा म्हणटाय तें कितें? तूं कोणा सोडा इलेक्शनाक बसलो? आय थिंक इट्स व्हेरी क्लियर. सो दॅट मिन्स तो म्हणून सोदिता आतां तोच शाणो आनी हो फादर आनी तें कांय कोणा ते मी लॅटर इश्यू केली ती. दॅट द बिशप एन्ड द दिल्ली गव्हर्नमेंट वील डेफिनेटली डिस्कस एन्ड दे वील पूट दॅट आउट. नो नाव मी पुटींग अप वॉट एवर दे आर डिस्कसींग देन अगेन आय एम ऑल्सो पॉलिटिसायजींग द मॅटर. आय एम टेकिंग दॅट फॉर माय पर्सनल गेन. सो ते कित करपा हाय कित करतले ते दॅट इज दे आर देअर. नो दे नो दॅट DDA हॅज डिमॉलिश्ड दीस. दे नो एव्हरीथिंग. सो वाय टू कम? यू शूड बी फायन. चलो ऑल दीस इज ऑल सेड एंड डन. वी हॅव ऑल स्पोकन वॉट हॅड हॅपन एट दॅट पॉईंट ऑफ टाईम. द बिशप ओवर देअर हॅव स्पोकन, द प्रीस्ट हॅव स्पोकन एव्हरीथिंग.
So this all topic is, I think, already covered and gone. Now we have already gone ahead. There was mass over there. Topic is closed. So why are we trying to politicize? There is already one thing what is happening in Goa, no? Tum kya bolna de? So now this is not the time to start discussing these things. No, we are on election mode. There is elections happening on the 14th. We are going to stop campaigning on the 12th. Tum yaha kya karta hai? Why is this coming out now? And why are you trying to defame politicize a Congress, a party, as well as his party leader who's there? And you and the Congress both are only talking this agenda in your all your meetings. Your only topic is about this church. तुमको तुम कित खेलते हैं दाकोबा जाए ना लोका तीन दिस उलाय मरे दाको मरे कॉन्स्टिट्युएंसी तुम कित खेलते हैं तुम कितली हॉस्पिटल बांधले तीन दाको मरे तुम एडुकेशन सिस्टम कितको इम्प्रूवाइज केलत दाको मरे आज बनाले तू सो यो दाको आहे नू एन्व्हायरमेंटा पासून तुम्ही कित केलते दाको मरे रिवर्स साल तुम्ही साफ केल मरे ती दाको मरे रिवर्स साल साफ केल ती यो स्कूल आहे तुम्ही आई गोज मोल्टी की तुले जाई मिला संपा सोई था दैट देयर आर थाउजंड्स ऑफ कॅथलिक्स क्रिश्चियन्स इन दिल्ली दे आर ओके अबाउट इट एंड टुडे दे आर प्रेजिंग or Arvind Kejriwal for rebuilding the temporary structure of the church. But it looks like Churchill Alemão has become the agent or manager to talk. As Venzi said, I would also like to add, this is just creating disharmony among us, communal disharmony kurung or Churchill Baisala, and truth shall prevail. Kitab ek munya hindi, gar ke, deer hai, andher nahi hai, kardukani, कहते भगवान के घर में देर है अंधेर नहीं है थ्रू चार प्रिविल एंड लास्ट यस ओल्ड गोवा वॉसपाक 45 मिनट्स लगता ओल्ड गोवा आमची जी हेरिटेज आमची ओल्ड गोवाची हेरिटेज यांचे बीजेपीचे ते शायना म्हणतात ते स्पोक पर्सन इतलो व्हडलो बंगलो काढलो यांचे कन्वर्जन बीन जाऊन पण चर्चिल आय थिंक इज अ रियल एजंट ऑफ बीजेपी बिकॉज थंय येऊ ना थंय उत्तर घालू ना एक स्टेटमेंट ताचेर काढू ना सो इट इज क्लियर हू इज द एजंट ऑफ बीजेपी ताका देव आणि गोयकाराचे ना ही इज फॉर हिमसेल्फ तो भिला दीस पीपल आर स्केड इवन आवार्थान भिला दॅट्स वाय दे आर ट्राईंग टू क्रिएट डिसहार्मनी कम्युनल डिसहार्मनी अँड ती थिंग्स दीस वील गेट डेम सम पेटी वोट्स सॉरी गोयकार हुशार झाला लोकांनी सगळी नाटकां पळयल्यात लोक आता शिटूक झाला लोक चिंतून वोट मारपा आसा कोण डेव्हलपमेंट करतलो कोणे काम केला कोण कोविडा टायमार पावलो सगळें तांकां खबर आसा सो देर इज गोन बी अ चेंज and through chal prevail dev bare karu